मी गिरिजा प्रभू, वास्तू कुंडली या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे शिक्षण, करिअर, वास्तू आणि कुंडली. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पंडित शिवकुमार श्री. आपण पंडितजींचं स्वागत करूया. नमस्कार पंडितजी, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. पंडितजींशी मी बोलणारच आहे, पण त्यापूर्वी आपण पंडितजींबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. पंडितजी, आजचा आपला विषय आहे शिक्षण, करिअर, कुंडली आणि वास्तू. माझा असा प्रश्न आहे की असं खूपदा होतं की आपण खूप अभ्यास करतो पण तेवढं आपल्याला यश मिळत नाही, तर असं कोणत्या वास्तू दोषामुळे होतं का आणि ते होतं तर असं का होतं? नमस्कार प्रेक्षक, आज सगळ्यात महत्त्वाचा एक सब्जेक्ट घेतो तो म्हणजे आपण मुलांचं शिक्षण, करिअर आणि या दोन्हीवर वास्तुशास्त्र आणि कुंडलीचा कसा प्रभाव पडतो. आणि माझ्या आजपर्यंतच्या 24 वर्षांच्या अनुभवातून मला 100% खात्री आहे. मी एक इंजिनियर पण असल्यामुळे टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतो. अध्यात्म आणि त्याच्याबरोबर असलेला आत्ताचं संस्कृती, विज्ञान आणि अध्यात्म या दोघांचं कॉम्बिनेशन करून अभ्यास केल्यानंतर मला ही गॅरंटी झालेली आहे की वास्तुदोष हे अशा वेळेला मुलांचा अभ्यासामध्ये अडथळा तयार करतात. डायरेक्टली स्ट्रेटली कमिंग टू द पॉईंट, कुठले कुठले असे दोष आहेत की ज्यामुळं मुलांचं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत नाही, चांगले मार्क पडत नाहीत. अभ्यास सांगणं खूप करतात पण ॲक्च्युअली त्यांना मार्क कमी पडतात. तेव्हा वाटते की अभ्यास झालेला आहे पण परीक्षेवेळा ब्लँक होतात, काहीच आठवत नाही. परीक्षेवरून आल्यानंतर सांगतात की ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे पण ॲक्च्युली बघायला गेलं तर परीक्षेत मार्क कमी पडलेले असतात. एक्सपेक्टेशनपेक्षा खूप कमी मार्क पडतात. काही मुलांना वाटते की मला 90% मार्क पडणार, डायरेक्ट 70-72% पण ते येतात. त्यामध्ये मुलांचं बुद्धिमत्ता, ब्रेन आहेच आहे, ते वाढण्यासाठी जर कसं उपाय केले पाहिजे ते तर मी सांगणारच आहे, पण त्याच्या अगोदर वास्तू दोष कुठले आहेत ते मी सांगेन. नंबर 1 म्हणजे आपण फ्लॅट आणि बंगल्याबद्दल बोलतो आहे. जर बैठकघर किंवा बंगला जर घेतला तर त्या ठिकाणी त्या घराच्या फ्लॅट किंवा बंगला काही असेल, ईशान्य कोपऱ्यामध्ये टॉयलेट किंवा बाथरूम असेल तर त्या ठिकाणी 100% मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगतीला अडथळा येतो. अगदी 90% मार्क पडलेल्या मुलांना पण अगदी 50-60% मार्क पडू शकतात आणि 50-60% मार्क पडण्यामुळे ते नापास होतात. हा माझा प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्याचबरोबर ईशान्य कोपरा खूप मोठ्या प्रमाणात कापला गेला असेल, प्लॉटचं पण कापलेलं आहे, घराचं पण कापलेलं आहे, 1/4 कापलेलं आहे, त्याला गॅलरी वगैरे काहीच नसेल आणि जर फ्लॅटमध्ये कापलं तरी पण मुलांना अभ्यासात अडथळा येतो. तुमच्या घराचा मेन दरवाजा पूर्व आग्नेय, पश्चिम नैऋत्य, दक्षिण नैऋत्य या 3 कोपऱ्यामध्ये असेल तर 100% मुलांच्या अभ्यासात परिणाम तर होतोच होतो. पश्चिम नैऋत्य म्हणजे पश्चिमेच्या कोपऱ्यामध्ये दक्षिणेला लागून जर वॉलला जर तुमचा दरवाजा असेल त्या कोपऱ्यामध्ये, दक्षिणेकडून असतो किंवा पश्चिमेकडून असतो, त्या ठिकाणी 100% मुलांना अनेक वेळेला पर्सेंटेज गॅरंटीडली कमी येतं, ॲडमिशन मिळायला खूप प्रॉब्लेम येतो असं स्पष्टपणे दिसलेलं आहे. त्याचबरोबर अस्वच्छता, घरामध्ये स्वच्छता नसेल तरीसुद्धा अभ्यासामध्ये अडथळा, मुलांच्या कॉन्सन्ट्रेशन माइंड न होणं हे पण होतं. प्रत्येक रूमचा ईशान्य कोपरा स्वच्छ असला पाहिजे. तो जर अस्वच्छ असेल तरीसुद्धा मुलांच्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड हे मुलांचं होत नाही. असे तसंच अजून एक टॉयलेट बाथरूम जे आहे ते जरी तुमच्या वायव्य कोपऱ्यात असेल तरीसुद्धा मुलांना अनेक वेळा अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड होत नाही असं पण मला प्रॅक्टिकली आढळलेलं आहे. अनेक वेळा बंगले बांधताना
अप्स अँड डाऊन चुकीचे करतात की पश्चिमेला खड्डा, पूर्वेला वर, दक्षिणेला खड्डा आणि उत्तरेला बाजूवर. ते एक व्हिजन चांगलं दिसावं, परसेप्शन चांगलं दिसावं म्हणून ते आर्किटेक्टकडून केलं जातं. पण हे चुकीच्या उतार चढावामुळं किंवा प्लॉटचा साईज जरी चुकीचा असेल, बंगल्याचा साईज नाही, प्लॉटचा साईज जरी चुकीचा असेल, तरीसुद्धा मुलांच्या अभ्यासामध्ये अडथळा झालेला मला दिसून आले. अशा अनेक एन नंबर ऑफ प्रॉब्लेम यामध्ये बघायला मिळतात की ज्यामुळं गॅरंटेडली मुलांच्या अभ्यासामध्ये ही कमतरता जाणवते आणि त्यांचं पर्सेंटेज आणि करिअरच्या दृष्टिकोनात अडथळे हे तयार होत असतात. म्हणून मुलांनी अभ्यास करताना कधी पूर्व ईशान्येला किंवा उत्तर ईशान्येला, म्हणजे ईशान्य कोपऱ्यात अभ्यास करायला बसेल आणि पूर्व किंवा उत्तरला तोंड करून अभ्यासाला बसलेलं चांगलं होतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी अभ्यास करताना मी काही माझे वास्तविक पोरट काढलेले आहेत, त्या पोरटवर संस्कृत मंत्र पण आहे. या देवी सर्व भूतेषु विद्यारूपेण संस्थिता, नमस्तस्य 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 नमो नमः, हा जो माझा मंत्र आहे हा माझ्या पॅडवर तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे माझं पॅड आहे, मुलांचा अभ्यास कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड व्हायला पाहिजे म्हणून त्याच्या वरच्या बाजूला ते बघायला मिळेल पॅडवर. त्याचबरोबर त्या पॅडवर विद्याप्राप्ती यंत्र पण आहेत, त्याबरोबर प्रतिस्पर्धीच्याबरोबर ज्या कॉम्पिटिशन असाल त्याला सक्सेस मिळायला पाहिजे ते पण आहे मंत्र आहे. द्वादश नामावली सरस्वती देवीची हे पॅडवर आहे, छोटा कंपास वरच्या बाजूला. त्यावर छोटा कंपास हा वेगळा प्रोडक्ट माझा आहे, यावर पण काही मंत्र आहेत, त्यानं पण गॅरंटीड मुलांचं अभ्यास कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ताम्र तोयम म्हणून माझं प्रोडक्ट आहे, त्यामध्ये यंत्राचं पाणी जे आहे तुम्ही पिल्यामुळं ते यंत्राची एनर्जी तुमच्या शरीरात गेल्यामुळं विद्याप्राप्ती चांगली होते आणि ते अनेक राजे महाराजांनी वापरलेलं आहे आणि त्याचा रेफरन्स घेऊन ते पाणी पिऊन मुलांचं ब्रेनची पॉवर वाढते, लक्षात ठेवायची शक्ती वाढते. हे अगदी काही मुलांना जे त्यांना 60-70% मार्क पडले त्यांना 94% मार्क पडलेले एव्हिडन्स माझ्याकडे ऑलरेडी आहेत, हे प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळं ते मी ॲज अ प्रोडक्ट म्हणून मुलांना देतो अभ्यास कॉन्सन्ट्रेशन माइंड होण्यासाठी. आणि हे सगळे आणि त्याचबरोबर सरस्वती आणि गणपती, सरस्वती देवता विद्येची देवता आहे, या देवतेची पूजन करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून सरस्वती देवतेचं पेन स्टँड, ज्या ठिकाणी तुम्ही पेन ठेवता तो पेन सरस्वती आणि गणपतीच्या पायाखालीच राहतो. जेव्हा जेव्हा तुम्ही पेन उचलता तेव्हा तुमचा हात स्पर्श जो आहे तो सरस्वती या गणपतीच्या पायाजवळ होतो. म्हणजे अल्टिमेटली तुमचं बॉडी लँग्वेजनी तुम्ही त्या सरस्वती देवतेला किंवा गणपती देवतेला पाया पडता असा अर्थ होतो. अल्टिमेटली मुलांच्यामध्ये विनम्रता, विनम्र भावना येते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आजकाल जे काय लोप होत पावत चाललेलं आहे, मग सरस्वती देवीची शक्यतो पूजा शक्यतो बघा, आता पूर्वी आम्ही करत होतो, हल्ली कुणी मुलं करत नाही. ते इंग्रजी पॅटर्न आलेलं आहे, इंग्रजी शिक्षण संस्था आलेल्या आहेत. इवन अनेक वेळा असं बघितलं की ज्या इंग्रज स्कूल्स आहेत त्या शाळेमध्ये तर अक्षरशः तुम्ही आध्यात्मिक काही गोष्टी घेऊन गेला तरीसुद्धा ते बॅन करतात. तुम्ही पॅड आणू नका किंवा गळ्यामध्ये तुम्ही काही घालू नका किंवा कुठल्या देवतेची मूर्ती किंवा काय तुमच्या बरोबर असायला नाही पाहिजे. इथंपर्यंत आपल्या भारतीय संस्कृतीवर आघात होतो आहे आणि आपण तो बघत बसलेलो आहे की ज्यामुळं आज अशी अवस्था आलेली आहे आपली. तर यासाठी आपली विद्यादेवता जे सरस्वती देवता, गणपती देवता, याचे मंत्र हे देवता हे सगळे आपल्या मुलांच्या विद्यार्थ्यासमोर पाहिजे म्हणून ते प्रोडक्टमध्ये आणलेलं आहे. ओव्हरऑल जे काय प्रोडक्ट मी आणलेले आहे ते प्रोडक्ट त्या ठिकाणी ते त्याच टेबलवर वापरल्यामुळे त्याचा ओरा मुलांच्या अंगावर पडून यंत्राचं पाणी पोटात जाऊन कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड होऊन जो काय वास्तुदोषामुळं तयार झाले निगेटिव्हिटी आहे त्यामुळं कमी होते, मुलांच्या अभ्यासात रस वाढतो, अभ्यास होतो, कमीत कमी वेळात मॅक्झिमम मुलं अभ्यास करू शकतात, चांगला पर्सेंटेज काढू शकतात. हा एक पॉईंट झाला. त्याचबरोबर जे वास्तुदोष आहेत, म्हणजे आता सांगितलं ईशान्य टॉयलेट बाथरूम आहे तर माझा मिरर आहे तो मिरर टॉयलेट बाथरूमवर लावू शकता. त्याचबरोबर तुमच्या नैऋत्यला जर टॉयलेट बाथरूम असेल त्या ठिकाणी पण माझा मिरर आहे तो पण त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता. एखादा कोपरा कट झाला असेल त्या ठिकाणी पण माझा प्रोडक्ट जो आहे 5 इंच बाय 5 इंच मिररचा तो त्या ठिकाणी लावू शकता. किंवा तुमचा घरात तो नैऋत्य दिशेला आहे तर दक्षिणमुखी कालीमाता, जी कालीमाता आहे ते बरोबर दरवाजाकडे तोंड करून तुम्ही लावल्यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव घरात होत नाही. मगापासून नैऋत्य का म्हणतो, कारण नैऋत्य कोपरा हा राहू आणि केतूचा कोपरा आहे, नैऋत्य राक्षसाचा कोपरा आहे, त्यामुळे तिथून येणारी शक्ती वाईट शक्तीच घरामध्ये प्रवेश करत असते, चांगली शक्ती घरात प्रवेश करत नाही. त्यामुळे नैऋत्य कोपऱ्यातून येणारी एनर्जी किंवा वाईट शक्ती थांबवण्यासाठी कालीमाताचा मी प्रोडक्ट काढला की दरवाजाच्या बरोबर तो समोर असल्या बाजूला असेल, किचन नॉर्मली बालाजी असायला पाहिजे म्हणून सांगतो, अशा दरवाजाला कालीमाता लावायचे. दरवाजाच्या वरच्या बाजूला गणपती माथापट्टी लावायची आहे की ज्यामध्ये 3 डोळ्याचा गणपती आहे. नॉर्मली आपण गणपतीला 2 डोळे आपण असं म्हणतो, पण आपल्या गणपती जो भारतीय संस्कृती 3 डोळ्यात आहे, कारण आपण जर बघितलं आरतीमध्ये पण सरळ तोंड वक्र तोंड त्रिनयना असं म्हणतो, त्यात आपण स्वतः उल्लेख करतो की त्रिनयना 3 डोळ्याचा हा गणपती आहे, तो दरवाज्याच्या वर असायला पाहिजे. आज बघितलं तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये घराच्या वरच्या बाजूला 2 डोळ्याचा गणपती आहे, पण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे 3 डोळ्याचा गणपती असला पाहिजे की जो माझ्या एकट्याच्याच वास्तुपुरटमध्ये आहे. त्याचबरोबर त्या यंत्र जी 2 आहेत त्या गणपती माथापट्टे त्या दुर्गाद्वार यंत्र आहे, वाईट शक्ती घरामध्ये येऊ नये म्हणून ते पण वास्तुपुरट जे आहे तुम्ही घराच्या दरवाजाच्या बाहेर लावल्यामुळे नैऋत्य दिशेचा त्रास जो आहे तो कमी होऊ शकतो.
असं दरवाजा चुकीचा असेल तर त्यासाठीचा उपाय आहेत. त्याचबरोबर नवर्जा नावाची म्हणजे फ्रेम आहे, त्यात वेगवेगळ्या 9 प्रकारचे एनर्जीज घरामध्ये वाहतात. जसं इलेक्ट्रिक सप्लाय आपण करतो घरामध्ये पूर्णपणे लाईट लागते, त्याचप्रकारे 3 नवर्जा फ्रेममध्ये सरस्वती यंत्र, विद्याप्राप्ती यंत्र, तर अपमृत्यू निवारक यंत्र, वास्तू दोषनाशक यंत्र असे बरेच 9 यंत्र आहेत. त्या यंत्राची फ्रेम तुम्ही घरामध्ये तुमच्या हॉलमध्ये लावली की त्यातनं बाहेर पडणारा ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो पूर्णपणे घरात सगळा पसरतो आणि घरातली वाईट शक्ती जी आहे ती अल्टिमेटली निघून जायला खूप मोठी मदत होते. हा एक त्या नवर्जामधला एक पार्ट आहे की जे मुलांच्या अभ्यासासाठी, घर क्लीन होण्यासाठी, ऊर्जा संपन्न होण्यासाठी अल्टिमेटली त्याचा अशा बदन वापर होऊ शकतो. म्हणजे असे काही प्रोडक्ट आहेत की जे मुलांनी वापरले पाहिजेत, म्हणजे पॅड एक आहे ते वाचू जातो. हे सगळे जे सगळे प्रोडक्ट आहेत हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिस्ट्री कॉपीराइटेड आहेत आणि बाकीच्या कंट्रीमध्ये पण मी कॉपीराइट करायला टाकलेले. ऑलरेडी 18-19 कंट्रीमध्ये हे प्रोडक्ट वापरलं जातं आणि ॲप्रिशिएट केलं जातं. कारण का? कारण हे जे प्रोडक्ट आहेत ह्याच्यामध्ये आपलं भारतीय संस्कृतीत असलेले संस्कृतीचे ओरिजिनल मंत्र जे आहेत ते आणि हजारो मंत्रांचा अभ्यास करून कोणकोणत्या देवतांचे कोणते बीज मंत्र आहेत आणि ह्याचा इफेक्ट, ह्याचा रेझोनन्स इफेक्ट व्हॉइसचा कसा काय होतो, हा टेक्निकल स्टडी करून ओरा लेवल बायोफील्ड अनालिसिसचा अभ्यास करून ते प्रोडक्टमध्ये उतरवले आहेत की 100% रिझल्ट ओरिएंटेड आहेत. वा छान. खरंच खूप छोटे प्रॉब्लेम्स असतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पंडितजींनी आज आपल्याला खूप छान प्रकारे समजून सांगितले, मात्र आता मला त्यावरचे उपाय जाणून घ्यायचे. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा वास्तू कुंडली.